तेव्हा जसं आपण औषधी तापवनाकाचं पूर्णांक तापवनाकामध्ये रूपांतर केलं त्याचप्रमाणे आता आपल्याला पूर्णांक तापवनाकाचे औषधी तापवनाकात रूपांतर करायचे आहे. आता या ठिकाणी आपण एक उदाहरण घेऊया. 3.25 हा पूर्णांक तापवनाक आहे, त्याचा आपण औषधी तापवनाकात रूपांतर कसं करणार? तर या ठिकाणी औषधी तापवनाकात रूपांतर करत असताना 3.25 तीन हा पूर्ण आहे म्हणून तो तुम्ही वेगळा घेतला आणि 3.25 या दोन अपूर्णांकाची आता आपण या ठिकाणी बेरीज करणार आहोत. आपला प्रश्न नेमका हा आहे की 3 हा पूर्णांक आहे तो अपूर्णांक कसा आहे, पण 3 ला छेद नाही म्हणून आपण 1 छेद द्यायचा आहे. म्हणून तो 3 ला 1 छेद दिल्यानंतर 3/1 हा अपूर्णांक या ठिकाणी आपल्याला मिळेल. मग 3/1 + 2/5 हे दोन अपूर्णांक आपल्याला या ठिकाणी मिळाले आहे, त्यांची जर आपण बेरीज केली तर बेरीज करण्या अगोदर नियमांप्रमाणे आपल्याला दोन्ही अपूर्णांकांचे छेद हे सारखे करावे लागते. छेद सारखे करत असताना आपल्याला या एकाला 5 बनवावा लागेल, म्हणजे हा या ठिकाणी 2 चा छेद 5 आहे तोच 5 आपल्याला या 3 छेद करावा लागणार आहे. त्यासाठी आपण काय करणार, या 3 देखील म्हणजे अंशाला देखील 5 गुणणार आणि छेदाला देखील 5 गुणणार. त्यानंतर त्यांचा गुणाकार करून अशा प्रकारे गुणाकार करून जो गुणाकार आलेला आहे 15/5 + 2/5 अशा प्रकारे हे दोन अपूर्णांक सारखा छेद असलेले या ठिकाणी आपल्याला मिळाले आहे. मग आता बेरीज करत असताना वरती जे अंश आहे त्या अंशांची फक्त आपण या ठिकाणी बेरीज करणार आहोत. मग अंश कोणते आहेत, एकाचा अंश आहे 15 आणि एकाचा अंश आहे 2, म्हणजे दोघांची बेरीज किती होईल 17 आणि छेद जो आहे तो /5 या ठिकाणी आपण असा केलेला आहे. आता अशा प्रकारे या अपूर्णांकाचा आपण विचार केला तर आपल्याला असं दिसून येतं की छेदापेक्षा अंश मोठा आहे, म्हणजेच काय, हा अपूर्णांक अंशाधिक अपूर्णांक आहे. आता हा अंशाधिक अपूर्णांक आहे हे आपल्या लक्षात या ठिकाणी येईलच, तर यावर आधारित आपण काही गणित घेणार आहोत. हे पाहत आपण सरावासाठी या ठिकाणी उदाहरण घेऊया. 2.5/9 हा पूर्णांकित अपूर्णांक आहे, त्याचा आपल्याला अंशाधिक अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचा आहे. आता पहिल्या पद्धतीने जर आपण मांडलं होतं, पहिल्या गणित आपण सोडवलं, त्याचप्रमाणे हे देखील आपल्याला सोडवायचं आहे. 2 हा पूर्णांक आहे अधिक 5/9 हा दुसरा अपूर्णांक आहे. 2 आहे त्याला अपूर्णांक केला म्हणजे त्याला 1 छेद दिला, 2/1 + 5/9 हे 2 अपूर्णांक आपल्याला मिळाले आहे. त्यांची आता आपल्याला बेरीज करायची आहे. बेरीज करण्या अगोदर तुम्हाला सांगितलेलं आहे की त्या दोघांचाही दोन्ही अपूर्णांकांचा छेद हा सारखा हवा. मग या ठिकाणी 5/9 आहे तर मग आपल्याला या 2/1 देखील 9 करायचा आहे. मग तो 9 करण्यासाठी आपल्याला अंशाला आणि छेदाला नावाने गुणावं लागणार आहे. मग आपण या ठिकाणी 2 नावाने गुणलं आणि 1 नावाने गुणलं, त्यावेळेस 18/9 हा नवीन अपूर्णांक आपल्याला मिळाला अधिक 5/9 हा आपला पहिला अपूर्णांक. असे 2 अपूर्णांक आपल्याला मिळाले की त्यांचे दोन्ही छेद हे सारखे आले. आता छेद सारखे आल्यानंतर आपल्याला फक्त दोन्ही अपूर्णांकांच्या अंशांची बेरीज करायची आहे. अंश आहे 18/5 18/5/9 आता 18 आणि 5 यांचे बेरीज येते 23/9 अशा प्रकारे आता आपण पाहिलं तर या ठिकाणी अंश हा 23 आहे आणि छेद हा 9 आहे. मग छेदापेक्षा अंश हा या ठिकाणी मोठा आहे म्हणून याला देखील आपण अंशाधिक अपूर्णांक म्हणू शकतो. अशा प्रकारे आपल्याला अंशाधिक अपूर्णांक पूर्णयुक्त अपूर्णांकापासून अंशाधिक अपूर्णांक तयार करता येतो. आता पहा आपण या ठिकाणी पूर्णयुक्त अपूर्णांकाचे अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करत असताना दोन उदाहरणं तुम्हाला मी सोडून दाखवले, पण तुम्हाला मी अजून यासाठी शाब्दिक उदाहरण सोडून दाखवत आहे. कारण शाब्दिक उदाहरण म्हटलं की तुम्ही अजून उत्साह पडणार, त्यासाठी एक शाब्दिक उदाहरण तुमच्यासाठी मी घेत आहे. एक उदाहरण आहे, 5 शर्ट शिवण्यासाठी 11 मीटर कापड लागते तर एका शर्ट साठी किती मीटर कापड लागेल.
या ठिकाणी शाब्दिक उदाहरण आहे. तुम्ही म्हणाल की हे सोडवताना या आपल्याला अंशातील अपूर्णांक कसा मिळेल, तर मला सांगा की पाच सारखे शर्ट शिवण्यासाठी किती मीटर कापड लागतंय, 11 मीटर. म्हणजेच काय, 11 मीटर कापडामध्ये पाच सारखे शर्ट तयार होत आहे हे आपल्याला अशा प्रकारे मांडता येईल. म्हणजे 11 मीटर शर्टामध्ये पाच सारखे शर्ट तयार होत आहेत. झाला या ठिकाणी हा छेद, छेद लहान आणि अंश मोठा, म्हणजेच आपल्याला अंशाधिक अपूर्णांक यातून आपल्याला तयार करता आला की नाही. अशा प्रकारे शाब्दिक उदाहरणामध्ये देखील आपल्याला अंशाधिक अपूर्णांक तयार करता येतो.